सार्वजनिक बांधकाम खात्यातल्या बदल्यांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हतबलता व्यक्त केली आहे। बदल्यांमध्ये पारदर्शकता असायला हवी, मात्र दुर्दैवाने अशी पारदर्शकता आणण्यात अजूनही यश येत नाही अशी कबुली रवींद्र चव्हाण यांनी केली। अमृता फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेणार आहेत। लवकरच एका कार्यक्रमात ते राज यांची मुलाखत घेणार आहेत, तर अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हेही राज ठाकरे यांची लवकरच मुलाखत घेणार आहेत। राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्यात। एटीएसचे अपर पोलीस महासंचालक सदानंद दातेंना एटीएस पोलीस महासंचालक पदावर बढती देण्यात आली आहे। ठाणे शहर पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांना त्याच पदावर पदोन्नती देण्यात आली आहे। तर दंगल आणि भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची बदली झाली आहे। धाराशिव नंतर आता छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन एसिडिटी गैस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गैस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गैस्ट्रिन। ही ब्रेक लागलाय, नामांतराची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत नामांतर करू नये अशी सूचना मुंबई हायकोर्टने केली आहे। तर नामांतर विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणावर पुढची सुनावणी ही 7 जूनला होणार आहे। कोकणातील मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक आजपासून 10 मे पर्यंत बंद असेल। दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रत्नागिरीच्या या घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे एसटीच्या 100 हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आणि परिणामी स्थानिकांचे मोठे हाल होणार आहे। राज्यातल्या संभाव्य पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी राज्य सरकारने रणनीती आखली आहे। याबाबत धोरण ठरवण्यासाठी राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली। या बैठकीमध्ये टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मुंबईच्या बांद्रा भागात बीएमसीची पाइपलाईन फुटली। पाली हिल परिसरात पाटकर रस्त्यावर 600 मिलीमीटर व्यासाची ही पाइपलाईन फुटली आणि लाखो लिटर पाणी वाया गेलं। ही पाइपलाईन दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर करण्यात आलं। वाशिम शहरातल्या नागरिकांना एप्रिलमध्येच 8 ते 9 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे, त्यामुळे मे महिन्यामध्ये आता काय स्थिती असेल या विचारानं नागरिक हैराण आहेत। शहरवासियांना 8500 नळांद्वारे नगर परिषदेकडून पाणी पुरवठा होतो, तर पाणीपट्टीत देऊन सुद्धा योग्य नियोजना अभावी पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय। पंढरपूर भाविकांसाठी सुरू करण्यात आलेलं वॉटर एटीएम आता बंद झालेत। काही वर्षांपूर्वी प्रदक्षिणा मार्गावर 5 ठिकाणी ही वॉटर एटीएम उभारण्यात आली होती, मात्र देखभाल अभावी काही वॉटर एटीएम आता बंद आहेत, तर काही ठिकाणची शेड निघाली आहे। निदान यंदाच्या उन्हाळ्यात तरीही एटीएम सुरू व्हावीत अशी भाविकांची मागणी आहे। परभणी जिल्हा परिषद कार्यालयाची बत्ती गुल झाल्यानं नागरिकांच्या कामाचा खोळंबा झाला। कर्मचाऱ्यांना मोबाईलच्या बॅटरीवर कागद चाळत बसावं लागलं। ऐन उकाड्यामध्ये अनेक विभागातील कर्मचाऱ्यांना हाताचा पंखा करून स्वतःलाच हवा घालण्याची वेळ आली, तर लाईट नसल्यामुळे अनेक नागरिकांची देखील कामं खोळंबली। छत्रपतींचा विचार म्हणजे